वाढदिवसानिमित्त अणमंतू साईबोलू यांचा भव्य सत्कार। जामुनी मोची समाज सेवा मंडळ लष्करचे अध्यक्ष अणमंतू साईबोलू यांच्या वाढदिवसानिमित्त लष्कर येथील कार्यालयात भव्य सत्कार आयोजित करण्यात आले होते। अध्यक्ष म्हणून ज्यांची ज्यांची नेमणूक होती काँग्रेस कमिटीला, ते आमच्या नेते जेव्हा कोणापण पाठवल्यात, सुधीर करटमल असू दे, हिरेसाहेब असू दे, अण्णासाहेब असू दे, त्यांना सहकार्य करण्याची त्यांना आपली भूमिका असायला पाहिजे। कधी जर अनेक लोक काय पण विचारतात, त्यांना काय करतात, तो त्यांचा तो आपण काम करता नाही ना, त्यांनी आपल्याला विचारायला पाहिजे, ते हे काम करा, ते काम करा। अशा आमच्या या ठिकाणी आपले मंडळी साहेब नगरसेवक झाले, अनेक नगरसेवक झाले, आम्ही पहिलं काम करत राहिलो। आम्ही ज्यांच्याकडनं आमचं पक्ष काँग्रेस पक्ष आमच्या या ठिकाणी प्रेरित आहे, हा भागच असा आहे की लोक राखी वाटी तर आत्ता अध्यक्ष झालं तर आमचा समाज हा अज्ञान समाज आहे, परंतु अज्ञान असून सुद्धा काही जागृत पण कार्यकर्ते आहेत, पण ते ओळखतात, जे काम करतात ते त्यांच्या माग उभारण्याची शक्ती मागील आव्हाना मागून का त्यांनी आशीर्वाद देण्याचं काम करतात, मी काय एकटं काय करू शकत नाही। कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले हे होते। उद्योगपती सुधीर खरटमल यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला। यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, जांबुनी मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे, प्राचार्य नरसिंग आसादे, माजी महापौर UN बेरिया, पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, अणमंतू जंगम, अंजनकुमार मेत्रे, प्राध्यापिका ज्योती वाघमारे, नरसिंग मेत्रे, दिनेश मेत्रे, जॉनी फुलारी, कृष्णा मेत्रे, अब्राहम कुमार, अंबादास करगुळे, सिद्राम कामाटी, राहुल बोळकोटे, नागनाथ कासलोलकर, मारुती जंगम, सुनील रसाळे, अंबादास गुत्तीकोंडा, करेप्पा जंगम, बालचंद्र मेत्रे, तिप्पण्णा गणेरी, राजू अलकोड, बाबैया मेत्रे आदी मान्यवर उपस्थित राहून साईबोलू यांना शुभेच्छा दिल्या। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय अणमंतू साईबोलू साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथे उपस्थित असलेले आमचे सोलापूर महानगरपालिकेचे धडाडीचे आमचे नेते असे देवेंद्र भंडारे साहेब, त्याचबरोबर सोलापूर शहर गांधी फोरम चे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी आमचे आदरणीय नेते सन्माननीय साईबोले साहेबांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करायला आलेलो आहोत। सातत्याने आपला भारतीय साईबोलू त्यांचा आपण सत्कार करावा, त्यांचा सन्मान करावा अशा पद्धतीची विनंती केली। असं साहेब म्हणाले किशोर वाढदिवस आहे, 59 करोडी त्यावेळेला साहेब आश्वासन दिले, आणि खरं पाहता हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात करणार होतो, परंतु 61 कार्यक्रम मात्र जोरात करायचा, त्यांचं वजनासारखंच करायचं आपल्याला असे इच्छा व्यक्त करतो। हणमंतू साईबोलू दिसतात तसं नाहीये, शरीराने फार मोठे दिसतात पण मनाने फार मृदू आहे, ते कोणत्याही गोष्टीला त्याने काही करत नाही, संयम पाळून आपलं काम करण्याचा प्रयत्न ते करत असतात, परंतु राजकीय असेल सामाजिक असेल, पण असं करत असताना त्यांनी अध्यक्षासाठी 58 वर्षापर्यंत त्यांनी तग धरलं, पण ह्याही पुढे जाऊन त्यांनी राजकीयसाठी त्यांनी अनेक थक या ठिकाणी धरत आहेत, पण निश्चित येणाऱ्या काळामध्ये तोही त्या ठिकाणी 60 वर्षाचा पदार्पण करणार आहेत, आज 59 त्याचा वाढदिवस आहे, पण निश्चित तोही तुमच्या स्वभावानुसार आणि तुम्ही पाळलेल्या संयमानुसार आता अध्यक्ष इथेच आहे आणि त्याने आता उपाध्यक्ष तुम्हाला दिलेलेच आहे, याहीपेक्षा चांगलं मतं सामाजिक बांधिलकी पत्करून त्यांनी समाजाची सेवा करत आहे, हे सेवा करत असताना वाघ आरसा त्यांच्या वडिलांपासून घेतलेले, त्यांचे वडील देखील समाजाचे एक चांगल्या पद्धतीचे समाजसेवक होऊन गेलेले, आणि त्यांचा वारसा जपत असताना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सातत्याने गेले अनेक वर्ष त्यांनी काम करत आहेत।
चांगलं वाटतं की भाषा असते तर अन्याय कसा तो करायचा हे आमच्या अध्यक्षाने शिकलं पाहिजे. तात असते हे औषध निर्गे होऊन प्रसाद साहेबांना समाधान करीत आहे. अन्याय कसा तो करतात ते आमच्या अध्यक्षांनी बघत होतो आणि हे चांगलं काम आहे की आमच्या पाठीचं काम करताना विचारून जनप्रतिनिधी काय तिथे सुरुवात करतात. मी हनुमंत साहेबांचं एकच सांगेल आता जसं लसिक असं म्हणजे की सोलापूर ज्या इथून माझ्या ऑफिसमध्ये दोन तास आमचा मी खरोखरच मला असं वाटतंय की इथे काल इथे दोन तासा पेन माझ्या गुरुचे येतात त्या येतात मला माहिती आहे येतात आणि होते समाजामध्ये एक योगदान देण्याचं काम या ठिकाणी आहे. कुठलेही गोरगरिबाच्या अडचण असो किंवा लष्करच पार नाही कुठले मोदी म्हणजे आपल्या समाज कुठं कुठं आहे त्या त्या ठिकाणी ते आपल्या आवडतो वेळ घालून त्या समाजासाठी वेळ देतात. अशा व्यक्तीचा सत्ता वाले साहेबांच्या धर्म साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्या ठिकाणी झाले. आज ज्या मी समाज सेवा मंडळाचे लष्करी विभागाचे अध्यक्ष आमच्या काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अठराव्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी सन्माननीय सुधीरजी खरकर साहेब तसेच यामध्ये समाजाचे अध्यक्ष. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद पल्लोलू, व्यंकटेश भंडारे, जगन्नाथ सज्जन, डॉक्टर योगेश पल्लोलू, भरत कंदकुटे, राजू निलगंटी आदींनी परिश्रम घेतले.